आता फोनलाईन वरती माझ्यासोबत आहेत अहमदनगरचे आमदार संग्राम भैया जगताप. अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे महानगरपालिकेमध्ये संग्राम भैया आक्रमक होताना पाहिलेलं होतं. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुक्तांना ठणकावलं होतं, पालकमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली होती. मात्र हेच अहमदनगरचे आमदार थेट आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चहापानचा कार्यक्रम झाला आहे. या दरम्यान देखील काही चर्चा झालेली आहे. भैया काय सांगाल, नेमकी चर्चा काय घडली आणि हा चहापानचा कार्यक्रम कसा झाला? नाही, निश्चितच जी काय आज उद्या अधिवेशन सुरू होत आहे आणि मग जिल्ह्याची परिस्थिती असेल किंवा मतदारसंघाची परिस्थिती असेल, ही राज्याचे प्रमुख जे आहेत मग मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर आम्ही मांडलेली आहे आणि याच्यामध्ये निश्चित सकारात्मक निर्णय निघेल अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी देखील तशा प्रकारे आश्वासित केलेलं आहे. लेखक प्रश्न जिल्ह्याच्या अनुषंगाने असतील, मतदारसंघातले असतील, जनतेचे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि उद्यापासून अधिवेशन चालू होत आहे. त्या अधिवेशनामध्ये देखील पुरवणी मागण्या आहेत, तर त्या देखील त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याकरता आपल्या विशेषतः आपल्या मतदारसंघाकरता काय मिळवून घेता येईल चांगल्या प्रकारचा निर्णय असेल हा त्याच्यामध्ये आमची उद्याची मागणी असणार आहे. यामधल्या काही ठराविक गोष्टींना महत्व प्राधान्य देण्यात आलं आहे अशा काही बाबी आहेत का, त्याबद्दल काही सांगाल? ह्या नगरच्या जे काही नॅशनल हायवेचं काम असेल किंवा पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने आम्हाला आपल्या महानगरामध्ये काय निधी कसा आणता येईल, तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये डीपी रोडचा प्रश्न आहे, प्रामुख्याने माझा थोडा अजेंडा आहे तो. नक्कीच. आता विधिमंडळामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात किंवा नगरकरांना किती मान मिळतोय, किती मागण्या पूर्ण होतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे. मात्र नगरकरांचा आवाज म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे हजर आहात आणि दिलेल्या माहितीबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.